कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणारा महापालिकेचा वर्धापन दिन केवळ 320 रुपयात साजरा झाला आणि हाही खर्च कर्मचाऱ्यांनी आपल्या खिशातून केला. स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेचा 34वा वर्धापन दिन 8 डिसेंबर रोजी साजरा झाला. मनपाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहर विकासासाठी अग्रेसर असलेल्या महापालिकेच्या तिजोरीत पुरेशा निधी अभावी ठणठणात असल्यानं यावर्षीचा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. कोणत्याही सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. यामुळे मनपातील सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरबोड झाला. त्यातही आनंदाची बाब म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून विविध स्पर्धांसाठी लागणारं साहित्य आणलं. दरवर्षी आकडे फुगवून कोट्यावधींचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या महापालिकेला वर्धापन दिन साजरा करण्यासाठी काटकसर करावी लागली याचा अंदाज येऊन आता वसुली वाढवावी लागेलच अशी चर्चाही यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रंगली होती.